साहित्यरत्न नभवसाठे यांच्या सुप्रसिद्ध फकिरा कादंबरीचे अभिवाचन स्वर बबनचा खले सासवड संकल्पना ज्येष्ठ साहित्यिक माधव जाधव कंधार दिग्दर्शक पांडुरंग कुलार आकाश प्रकाशन नांदेड भाग बत्तीसावा बेडलगावचा सरकारी खजिना लुटण्यासाठी गेलेल्या फकिराच्या माणसांना पहिल्या प्रयत्नात अपयश आलं परंतु त्यांनी लगेच मनाची तयारी केली आणि रघुनाथ बामणाच्या वाड्यात असणाऱ्या सरकारी खजिन्यावर हल्ला चढवला पळून गेलेले दरोडेखोर पुन्हा माणसं जमून आता निर्वाणीची झुंज देण्यासाठी आले कदाचित त्यांनी पुन्हा दुप्पट माणसं आणली असतील आणि आता ते मुळीच हटणार नाहीत उलट आम्ही सरकारसाठी फुगट काय म्हणून मारायचं असा विचार कायकांनी बोलून दाखवला खजिना सरकारचा राखनदार बामांनी लुटणारे चोर मग आम्ही का मरायचं असा पोक्त विचार गावकऱ्यांनी करून ते स्वस्त बसले धाडाडीची माणसं पहिल्या उमाळीनं उठली पण दुसरं कोणीच येत नाही असं पाहताच त्यांनी काढता पाय घेतला आणि फकीरा रघु बामणाच्या आला बंदुकीच्या आटोक्या बाहेर स्वतःची माणसं उभी करून त्यानं नाकी दाबली गल्ल्या रोखल्या निपिरा मुरा तायनू घमा साधू यांना घेऊन तो दाराला भिडला बामणाची बंदूक त्यांच्या डोकेरून गोळी झोगारीत होती आणि फकीरा दरवाजा फोडण्याचा विचार करीत होता सर्वत्र दंगल सुरू होती एका पिराला सुचलं आणि तो समोरचे चिरे उचलून त्या दारावर घालू लागला त्याचा तो पिसाटपणा बळीच्या अंगात शिरला मग सारीच बलवान माणसं पुढे आली आणि त्यांनी मोठमोठे दगड घालूनच तो प्रचंड दरवाजा मोडून काढला खिडकीतून तोंड काढून गोळ्यात झाडणारी बंदूक उलटण्यापूर्वीच हात्यानी वाड्याचा चौक भरला मुरा बळी घमांडी यांनी परसदार फोडून बंदूक हिसकली होती हातची बंदूक जाताच रघुबामन अंधारात गडप झाल्यामुळं मुरा बेचेन होऊन त्याला शोधित होता फकीरा चौकात आला तेव्हा ब्राह्मणाचा प्रतिकार संपूर्ण मोडून पाडला होता वाड्यात अंधार होता बाहेरची शांतता प्रस्थापित करून मशाली वाड्यात येताच रघुबामन एका खोलीपुढं तलवार घेऊन उभा असलेला दिसला आपली मुलं बायका तरुण मुली यांना एका खोलीत बंद करून तो एकटाच त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी उभा होता त्याला पाहताच फकीरा म्हणाला कोण आहे त्यो मी आहे वाड्याचा मालक रघुबामन तीक्ष्ण स्वरात म्हणाला रघुनाथ बामण बराच जीव धरलाय फकीरा म्हणाला आज ह्या वाड्याचा मालक मी हाय खजिना कुठं हाय वाट सोडून बाजूला हो मी बाजूला सरणार नाही रघुबामण पिसाट होऊन ओरडला आणि कोणाला पुढे येऊ देणार नाही असं म्हणून त्यानं हातातील तलवार झाडली पोलादी पात्याला जोराचा हिसका बसून त्या हात्यावर थरारलं फकीरा एकदम पेटला हा बामण आपल्याला भीती घालत आहे आपल्या पुढं तलवार हसडीत आहे असं वाटून फकीरा उसडून पुढं धावला कमरेची तलवार खचकन ओढून तो म्हणाला तलवारीला मी डरणार नाही नी खजिना लुटल्या वाचून मागस सरणार नाही माझी वाट सोड मरावं असं मला वाटत नाही पण त्याला मरावंसं वाटत नवं ताईनू पुढं होऊन म्हणाला आणि त्याला अडवून फकीरा खेकसला कुठाय खजिना तिकडं आहे तुझ्या पाठीमागच्या खोलीत बामणही तितक्या जोरात खेकसला फकीराला आश्चर्य वाटलं खजिना माझ्याजवळ असून हा त्या खोलीपुढं का उभा आहे त्या खोलीत नक्कीच काहीतरी असावं असं वाटून फकीरानं विचारलं तू तिथं का आसा वा? आसा उभा ह्या खोलीत माझे बायका मुलं आहेत बामन म्हणाला आणि फकीराला त्याचा राग आला तो दोन पावलं पुढं जाऊन म्हणाला बामणा तूच तेवढा बायका पोरांचा धनी हाईस नि आम्ही हाय काय बोकडं पाळल्या ती चल उघडते दार फकीराचा आवाज वाड्यात घुमला आणि त्या खोलीचं दार खाडकण उघडलं गेलं रघु बामणाची बायको भावजय व दोन तरुण मुली अशा चौघी समोर येऊन उभ्या राहिल्या रघुची पत्नी हात जोडून म्हणाली बाबा हा वाडा धुवून घेऊन जा परंतु ह्या दोन मुलीचे लग्न झालेली नाहीत मी पदर पसरून भीक मागते आमची आबरू असं म्हणून त्या सर्व स्त्री आपापल्या अंगावरचे दागिने उतरून ठेवू लागल्या तो प्रकार पाहून फकीरा भडभडून आलं तो म्हणाला आई थांब मी खजिना नेणार आहे तुमाशी ओरबा ओरबाडायला मी आलो नाही कारण आब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात जावा आपल्या घरात बसा एवढ्यात खजिन्याच्या खोलीतून पिरा आला आणि म्हणाला लोखंडी तिजोरी हाय किल्ली नाही किल्ली नाही असा ऐकताच फकीरानं रघूकडं पाहिलं आणि त चटकन म्हणाला किल्ले कोल्हापूरला असते असं फकीरा म्हणाला मग असं करा ती तिजोरी तशीच डालानी निघा दांडग धूड हाय तो सावळा म्हणाला मग फकीरा विचार करून म्हणाला माणसं घेऊन जावा आणि गावचा वडार सुतकीसकट आणा चला सावळा मुरा बळी हे गावात गेले आणि वडार घेऊन आले वडारानं आपल्या प्रचंड सुतकीचे घाव घालून तिजोरीचा बुकना पाडला पन्नास हजार रुपयांचा ढीग लावला रघुबामणाच्या वाड्यात त्याच्या समोर फकीरानं ती तिजोरी फोडली आणि वडाराची मजुरी चुकून पन्नास हजार रुपये तो पोत्यात भरून गाव सोडलं वारणीला नमस्कार करून ते सर्व लोक एका माळाला ला लागले होते पुष्कळ चालून आल्यानंतर फकिरा थांबला आणि त्यानं सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना सारखी वाटून दिली आणि मग आणि मग आपापली रक्कम कमरेला लावून ते सर्व वाटेगावची वाट चालू लागले गबऱ्या फकीराला घेऊन मोराप्रमाणे डुलत निघाला होता आणि आता पुढे काय होणार याच्या विचार करण्याऐवजी आता आपली पोरबाळ काही दिवस सुखात जगतील याचाच ते विचार करीत होते परंतु त्याचवेळी रघुबामन आपल्या घोड्यावर बसून खबर सरकारात कधी एकदाची देतो असं त्याला झालं होतं तो नाक फेंदारून घोड्याला सारखे टाच मारित होता व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब मित्रांनो आकाश प्रकाशन नांदेड चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद